गुरु माननीय नामदार गुलाबराजी पाटील साहेब तसेच या विभागाचे प्रांत साहेब मनीषजी गायकवाड या तहसील कार्यालयाचे कार्यदक्ष तहसीलदार माननीय महेंद्रजी सूर्यवंशी या नगरपालिकेचे मुख्याधिकारी नवले साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले सगळे बेघर अतिक्रमण समितीचे सदस्य आणि मित्र काकू मावशी ताई सर्व मंडळी भाऊ आम्ही कामाला सुरुवात केली तर कामाच्या सुरुवातीच्या पहिले आम्ही दोन लोक होतो दोनचे 200 झालो दोनचे 2000 झालो दोनचे 8000 झालो आम्ही जेव्हा या कामाला सुरुवात करायची प्रयत्न केला तर आम्हाला गावातून काही विशिष्ट मंडळींचा विरोध झाला बदनाम होऊन जाशाल राजकारण संपून जाईल तुमचे हाल होतील तुम्हाला सोडणार नाहीत आम्ही एकच सांगितलं आमच्या मागे गुलाबराव पाटील साहेबांची ताकद आहे ह्या जनतेची ताकद आहे ह्या माताची ताकद आहे आम्हाला कोणी बदनाम करू शकत नाही कोणी उचित बदनामीचे प्रयत्न सुद्धा केले कारण तुम्ही सत्तेत होते गुलाबराव पाटील साहेब तुमच्या बरोबर होते मग तेव्हा का झालानी झोपले होते का कोणत्या घड्याच्या तहीत बनले होते तुम्ही फक्त कोणते काम केले या लोकांच्या काम बघितले नाही का जसं भाऊंच्या मागे लागून आम्ही एक काम करू शकतोय मग तुम्ही का प्रयत्न केले नाहीत तुम्ही का प्रयत्न केले नाहीत आता म्हणतात आम्ही प्रयत्न केले होते काहीच प्रयत्न केले नाहीत भाऊ ज्या एजन्सीला काम दिलं होतं ते एजन्सीने सुद्धा काम पूर्ण केलेलं नाहीये आणि आता म्हणतात पालकमंत्री महोदय पैसे कुठून भरणार आहेत होय आम्ही जेव्हा गेलो मंत्री मोदींकडे पीएम पाटील सर असतील बोराणे बापू असतील बुड्या पाटील असतील सचिन चौधरी असतील यांनी सांगितलं का भाऊ पैसे भरायचे भाऊ म्हणतात माझ्या खिशातून पैसे भरेल तुम्हाला लागेल तर माझ्या खिशातून पैसे घेऊन जा आणि पैसे मला भाऊंनी व्यक्ती फोन केला बंडू दादांकडे जा पैसे घे नसतील तर भरून टाक मग तुमच्यासाठी भाऊंनी पैसे भरायला सांगून दिले भरण्यास लावून दिलं अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली मीटिंग घेतल्याने अधिकाऱ्यांना उचित आदेश केले हे कसं होईल भाऊ झालेलं आहे हिंगणघाट नगरपालिकेने केलं चिखलदरा अमरावती नगरपालिकेने केलं अमरावती महानगरपालिकेने केलं विदर्भात 100% लोकांनी केलं मग धरंगा नगरपालिका का करू शकत नाही आम्हाला आमच्या हक्काचं घर पाहिजे हक्काचं घर तुम्ही का मिळून देणार नाही आम्हाला मग भाऊंनी प्रयत्न केला भाऊंनी उचित आदेश काढले ताबडतोब मोजणी लावली मोजणीसाठी टीम रवाना केली जेव्हा टीम आली तर मंत्री मोदींनी प्रत्येकाशी वार्तालाप केली माझ्या एकही माणसाचं घर सोडू नको कोणतंही घर असेल काही कोपऱ्यात असेल ते मोज त्याला उतारा द्यायचा आहे मला मी त्याला उतारा देईल आज ज्या समितीचे अध्यक्ष आहेत ते आज ज्याच्या सैन्य तुमच्या घर नावावर होणार आहे ते उपस्थित आहेत जे साहेब या समितीचे सचिव आहेत ते सुद्धा यासाठी उपस्थित आहेत मग जे देणारे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत मग आपल्याला अडचण काय फक्त अडचण एकच आहे 500 ते 1500 स्क्वेअर फूट पर्यंत ज्यांचे नावं डिमांडला असतील त्यांच्या पहिले होईल उर्वरित टप्प्यांसाठी भाऊ तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न करा जे उर्वरित लोकांचे नावं लागले नाहीयेत शासनाकडून त्यांचे नावं लावून घ्या ज्या जीआर मध्ये तरतूद करता येईल जे 2011 म्हटलंय ते 11 पुढे 2023 करून आणा आणि सर्वांनाच घरं देण्यात यावे अशी सर्व संघर्ष समितीतर्फे आम्ही तुम्हाला विनंती करतो भाऊ आमची ना एकच मोठी विनंती सगळी माता भगिनी आम्ही जो कॉर्नर मिटिंगा घेतल्या त्या कॉर्नर मिटिंगामध्ये माता भगिनीने एकच सांगितलं आम्हाला काहीच नको फक्त आमच्या हक्काचं घर पाहिजे आम्ही प्रत्येकांचे घर 400 500 600 स्क्वेअर फूटच्या वर नाहीयेत आणि जे असतील ते आम्ही संमती पत्र सुद्धा लिहून द्यायला तयार आहे शिवसाहेब मग तुम्हाला अडचण काही नाही साहेब तर आम्हाला आश्वासन द्या त्या कमीत कमी या 15-20 दिवसात आमचे उतारे आमच्या नावावर करण्यात यावेत
अन्यथा आम्ही पुन्हा तुमच्याकडे अशाच संख्येने तुमच्याकडे मागणी करण्यासाठी येऊ आणि जास्त बोलण्याची संधी दिली बोलण्यासारखं भरपूर आहे आता त्यांचे नाव घेण्याची माझी इच्छा नाही येऊ द्या किती ताकद कोणामध्ये किती आहे किती दडपण आणतात किती बहिष्कार टाकतात किती टॉन्टिंग करतात करू द्या तुमच्यासारखी जनता आमच्या मागे आहे ना तर ह्या ताकेने तुमच्या पाठीशी तुमच्यासाठी आमचं बलिदान भी गेलं तरी आम्ही तयार आहोत आणि जोपर्यंत पालकमंत्री महोदय माझ्या पाठीशी आहे ना मला वाटत कोणाची हिम्मत होईल आणि जसं माझ्या पाठीशी पालकमंत्री महोदय आहेत तर मी तुमच्या पाठीशी म्हणजे तुमच्या मागे सगळी औद्योगिक शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहिलेली आहे म्हणून आपलं काम 100% मार्गे लागलेलं आहे भाऊ नेहरू नगरची मोंजी सपण्यात आलेली आहे उद्या रामदूजी बाबाची सुरू होईल मग संजय नगरची सुरू होईल टप्प्याटप्प्याने पूरं गाव ते करतायत तुम्ही फक्त ती टीम वाढून दिली तर लवकरात लवकर आमची मोजणी आणखी जोरात होईल आणि या लोकांचं काम मार्गे लागेल अशी आपणास विनंती करतो आणि माझे दोन शब्द शपवतो जय हिंद जय महाराष्ट्र